भाजप सेना युतीच्या वतीनं पालकमंत्री संभाजी पाटील यांनी निलंगा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी निलंगा तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. सध्याचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आणि इतर मोठे नेते यावेळी उपस्थित होते. सरकारनं 5 वर्षात केलेली विकास कामे आणि वाढलेला जनसंपर्क यामुळे जिल्ह्यातील सर्व जागा निवडून येतील अशी आशा यावेळी संभाजी पाटलांनी व्यक्त केली आहे. पाहूया. आज जन आशीर्वाद सभेच्या माध्यमातून निलंगा विधानसभा मतदारसंघातील सर्व आमच्या वडीलधारी मंडळींचा एकत्रित सभा घेतली आणि मी या भागाचा त्यांच्यापुढे 5 वर्षाचा धडी म्हणून त्यांच्याकडे विनंती केली की मागच्या 5 वर्षातल्या गावांच्या विकासाच्या याच्यावर आणि मला पुढच्या 5 वर्षासाठी पुन्हा या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला पंचवर्षीय घडी म्हणून ठेवण्याची विनंती केली आणि जनतेनेही आम्हाला पगार वाढून ठेवण्याची त्या ठिकाणी विश्वास दिला. निश्चित सर्व जनतेचा मनापासून आभार.